आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची कबनूर साजनी मानगाव मराठा समाजाचा हातकणंगले ठिय्या. मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र. हातकणंगले येथे कोरोची सह कबनूर साजनी मानगाव सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेले 6 दिवस हातकणंगले तहसील कार्यालयासमोर मराठा बांधव बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. सोमवारी कोरोची सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून टाळ वाजवून सरकारचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी सरपंच डी बी पिष्टे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोरोचीतून जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, माजी सरपंच कुमार बाबर, तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे, सागर पाटील, आनंद सूर्यवंशी, सचिन पवळे, रामदास टिकले, विनोद चोपडे, कबनूरहून बाबासो कोकणे, अजित खुडे, सुनील इंगळे, अण्णा साळुंके, प्रदीप भैरी, युवराज पाटील, प्राध्यापक रवींद्र पाटील, तर मानगावहून शिवाजी पाटील, चेतन जाधव, निशिकांत पाटील, अमोल निगवे आणि साजनीहून अभिजित घोरपडे, रमेश घोरपडे, प्रकाश माने यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी हातकणंगलेहून अमित काकडे.